जरलूज मशांचा त्रास होत असेल आणि यामुळे भयंकर पोट देखील दुखत असेल आणि काहीही केल्या हे लूज मोशन बंदच होत नसते, अगदी पाण्यासारखे पातळ लूज मोशन होत असते। तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच यापासून बचाव करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। त्यामुळे भयंकर पोटदुखीच्या समस्या देखील बऱ्या होतात व लूज मोशनचा त्रास देखील सहजतेने कधी निघून गेला हे देखील आपल्याला समजत नाही, काही इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला लगेचच मिळतो। यासाठी एका पात्रामध्ये 2 कप भरून पाणी घ्यायचे आहे आणि जर अगदी लहान बाळ असेल त्याला जर जुलाब होत असतील तर लहान बाळाला मीठ, साखर आणि पाणी हे छान गरम करून पूर्णपणे थंड झाले की त्याला चाटवायचे आहे, यामुळे लहान बाळाचे जुलाब लगेचच थांबतात। तर येथे मी 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा भरून जी रोजची आपण चहा पावडर वापरतो ती पावडर टाकली आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीच्या पावडरचा येथे वापर करू शकतात। तोपर्यंत ही 2 कप पाणी 1 कप होत नाही तोपर्यंत हे छान उकळवून घ्या। हे बघा याप्रमाणे हे छान उकळवून तयार झाले आहे। हे पेय गाळून घ्यायचे आहे। आणि इथे मी 1/2 लिंबू चिरून घेतला आहे। 1/2 लिंबूचे रस यामध्ये टाकून द्या। हे गरम गरम असतानाच लगेचच यामध्ये 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि अगदी 1 चुटकी मीठ, मीठ तुम्ही जे रोजचे वापरतात ते देखील घेतले तरी देखील चालेल किंवा काळ्या मिठाचा वापर केला तरी देखील चालेल, हे यामध्ये मिक्स करून घ्या। आणि तयार झालेले पेय ज्या व्यक्तींना त्रास होत आहे त्या व्यक्तींना लगेचच प्यायला द्या। यामुळे लूज मोशनचा त्रास तर निघून जाणारच आहे परंतु भयंकर पोटदुखी जरी असेल तरी देखील निघून जाण्यास लगेचच मदत होते। 5 वर्षा पुढील मुले मुली असतील तर 1/2 कप पेय प्यायला द्या आणि जर मोठ्या व्यक्ती असतील तर 1 कप भरून पेय एका वेळेस प्यायचे आहे आणि जर जास्त त्रास असेल तर दिवसभरातून 2 वेळेस हा उपाय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।